पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. आठवडी बाजारातून लसणाच्या कट्ट्याची चोरी करणाऱ्या आरोपीस पकडण्यात शहर पोलिसांना यश. मूर्तिजापूर शहरातील आठवडी बाजारात हरसासीसाठी आणलेल्या लसणाच्या 8 कट्ट्यांपैकी 4 कट्टे चोरट्यांनी सोमवारी रात्री लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी 29 मे रोजी तक्रारीनंतर शहर पोलिसांनी 2 आरोपींना गजाआड केले. यातील एक आरोपी पसार झाला. माणिकराव अवधूतराव खरबडकर वय वर्ष 56 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा भाजीपाला हरासीचा व्यवसाय आहे. ते 27 मे रोजी लसणाचे 8 कट्टे हरासीसाठी आठवडी बाजारातील ओट्यांवर ठेवून आले. मंगळवारी त्यातील 4 कट्टे अंदाजे किंमत 35,000 रुपये कमी दिसल्याने त्यांनी विचारपूस केली, तरीही कट्टे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी या घटनेची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, डीबी पथकाचे हेड पोलीस कॉन्स्टेबल सुरेश मुन्ना पांडे, मंगेश विलेकर, गजानन खेडकर, कॉन्स्टेबल सचिन दुबे यांनी तपास चक्रे फिरवली. यात संशयित म्हणून बऱ्याच गुन्ह्यात सराईत व याआधी वाहन चोरी, जनावरी चोरी, घरफोडीमध्ये आरोपी असलेल्या दानिश उर्फ राजा फिरोज खान व इम्रान खान नासिर खान दोघेही राहणार नवीन घरकुल जुनी वस्ती मूर्तिजापूर यांना कारंजा टी पॉईंट जवळून ताब्यात घेतले व त्यांना पोलिसांचा पाहुणचार दिल्यावर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यातील आरोपी वाहनचालक पसार झालेत. पुढील तपास हेड पोलीस कॉन्स्टेबल मंगेश घाटे करत आहेत. प्रतिनिधी मूर्तिजापूर, श्याम वाळसकर.